फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सुप्रिया व्लॉग्स अँड रेसिपी. आणि मी आज तुमच्यासाठी अजून एक नवीन खास अशी रेसिपी घेऊन आली आहे, खारे शेंगदाणे. आणि ती अशी रेसिपी आहे फ्रेंड्स की ती आपण केव्हाही कुठेही आणि कधीही खाऊ शकतो अशी रेसिपी आहे. आणि चला मग आपण किचनमध्ये जाऊ. तर आपण खारे शेंगदाणे बनवण्यासाठी एक मोठी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मीठ घेतलेलं आहे. तर सर्वात अगोदर आपण खारे शेंगदाणे बनवण्यासाठी ते कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करत ठेवलेलं आहे. या गरम पाण्यामध्ये आपण हे शेंगदाणे ओतणार आहोत आणि तोपर्यंत आपण इकडं मीडियम ह्याच्यावरती आपण मीठ आहे ते हे पॅनमध्ये मी गरम करायला ठेवलेलं आहे. आपले हे शेंगदाणे जे आहेत ते शिजून निघेपर्यंत आपण हे मीठ आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. अधूनमधून त्याला हलवायचं आहे, जास्त फास्ट फ्लेमवरती नाही ठेवायचं, कारण मीठ जे आहे ते जास्त जर गरम झालं तर आपले शेंगदाण्याचा कलर किंवा त्याचं चव आहे ते बदलू शकते आणि थोडे काळपट पडू शकतात. म्हणून मीडियम ह्याच्यावरतीच ते मीठ आहे ते गरम करून घेऊन आपण हे शेंगदाणे त्याच्यामध्ये शिजवून घेतले, त्याच्यात फ्राय करणार आहोत व्यवस्थित. तर सर्वात अगोदर आपण हे शेंगदाणे ह्या पाण्यामध्ये ओतून घेऊ. तर आपण हे ओततो आहे शेंगदाणे पाण्यामध्ये. असं अधूनमधून मला हलवायचं आहे, कारण एकाच ठिकाणी ते गरम नाही झालं पाहिजे, संपूर्ण जे मीठ आहे आपलं ते गरम झालं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच आपण हे मीठ आहे ते टाकणार आहे आपल्या चवीपुरत्या शेंगदाण्याला, कारण हे मीठ जे आहे ते शेंगदाण्यामध्ये ह्याची चव उतरते, त्याच्यामुळे थोडं जास्त मीठ टाकायचं, कारण हे आपण शिजवून घेणार आहोत ना, तर त्याच्यामुळे मिठाची चव आहे ती ह्या शेंगदाण्यामध्ये उतरते. जास्त पण असे शिजवून घ्यायचे नाही, थोडे अगदी 1-5 ते 6 मिनटं शिजवून घ्यायचे. ज्यादा शिजले तर मग ते कडक होत नाहीत, शेंगदाण्याचा थोडासा कलर बदलतो. आणि मी दाखवेनच तुम्हाला, 5 ते 6 मिनटं झालं की आपलं ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्या चाळणीमध्ये आहे ते आपण काढून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही आपल्या शेंगदाण्यांना उकळे आलेले आहे, अजून आपण 4 ते 5 मिनटं ठेवणार आहोत. तर पाहू शकता आपले हे शेंगदाणे जे आहेत ते शिजलेले आहेत. थोडे शेंगदाण्यांना हा असा कलर आला की आपण ते काढणार आहोत. आपले 6 ते 7 मिनटं साधारण झालेले आहेत आणि आपण आता गॅस बंद करू आणि ह्याच्यातलं पाणी आहे ते आपण ह्या चाळणीमध्ये काढून घेऊ. आणि आपले इकडे मीठ पण आहे ते गरम झालेलं आहे. तर आपले हे शेंगदाणे जे आहेत ते शिजलेले आहेत आणि आपण ह्याला या चाळणीमध्ये आपण ओतून घ्यायचं आहे. पाणी जे आहे ते पूर्णपणे मिठवून घेणार आहे त्याच. आणि थोडे 5 ते 6 मिनटं असे ठेवून सुक्या कोरड्या कपड्यावरती आपण त्याला पसरणार आहे, जेणेकरून ह्याचं जे पाणी आहे ते पूर्ण निघलं पाहिजे शेंगदाण्यातून, कारण आपल्याला ते मिठामध्ये फ्राय करायचे. पाहू शकता तुम्ही आपलं पाणी जे आहे ते प्रॉपर असं निथळलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि हे शेंगदाणे जे आहेत ते आपल्या ह्याच्यावरती पसरणार आहोत आपण. साधारण आपण 7 ते 8 मिनटं असं ठेवणार आहे कोरडं करायला. प्रॉपर असं ह्याच्यातलं पाणी जे आहे ते हे कॉटनच्या कपड्याने शोषून ज्यावेळी घेईल त्यावेळी आपण ह्या मिठामध्ये आपण त्याला हलवून घेणार. आपण कॉटनच्या टॉवेलवरती मी ठेवलं होतं. प्रॉपर असं हे शेंगदाणे जे आहे ते आपले कोरडे झालेले आहेत आणि आपण ह्या बाउलमध्ये घेतो आहे काढून आणि आपण ह्याच्यामध्ये थोडे थोडे टाकून, जशी आपली क्वांटिटी जर जास्त असेल तर जास्त नाही टाकायचे. आता माझे मी एकच वाटी साधारण घेतले त्यामुळे मी पूर्णच टाकणार आहे, नाहीतर मग आपले शेंगदाण्याची क्वांटिटी जर जास्त असेल तर मग ते हे होतं, भाजले जात नाहीत व्यवस्थित. आता आपण हे टाकूया ह्याच्यामध्ये मिठामध्ये.
आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. आणि दाखवते मी तुम्हाला अगदी ते भट्टीसारखे बनतात. असं हलवून घ्यायचं आहे. आणि मीठ जे आहे ते आपण शिजवताना पण टाकलेलंच होतं, परंतु आता ह्याच्यामध्ये पण आपण भाजत जे आहे, तर गॅस आहे तो मीडियम करते. हाय फ्लेमवरती भाजायचे नाहीत, कारण ते मीठ जे आहे ते आपलं ऑलरेडी गरम झालेलं आहे, आणि मग जास्त गरम झाल्यामुळे शेंगदाणे व्यवस्थित भाजले जाणार नाहीत आपले. आणि जसजसे शेंगदाणे भाजत येतील तसतसे मीठ जे आहे ते शेंगदाणं सोडून देतो. असे हलवत राहायचं आहे हे. पाहू शकता आपले शेंगदाणे जे आहेत ना ते भाजायला लागलेले आहेत, आणि हाय फ्लेमवर नाही ठेवलेले मी, थोडा वेळ लागतो त्याला. आणि अजून एक टिप सांगेन मी, जर का लोखंडी तवा असेल तर लोखंडी तव्यावरती पण जर का ह्याच प्रोसेसमध्ये जर केलं तर अगदी छान होतात ते अजून, आणि चवीमध्ये पण फरक पडेल. मी आहे ते फ्रायपॅनवरतीच मी करते आहे. असं हलवत राहायचं आहे, नाहीतर मग मध्ये मध्ये शेंगदाणं जास्तच भाजले जातील. पाहू शकता आपल्या शेंगदाण्यांचा कलर आहे तो चेंज व्हायला लागलेला आहे. आणि आपण हे जे मीठ घेतलेलं आहे भाजण्यासाठी, तर हे फेकून नाही द्यायचं, ह्याचा रियूज होतो परत नंतरही. आपण केक बनवताना होतो, नंतर आपले हरभरे असतात तेही आपण अशा प्रकारे भाजले तरी पण चालतात, ते पण असे भट्टीसारखे बनतात. एअरटाईट डब्यामध्ये हे मीठ आहे ते नंतर थंड झाल्यानंतर तुम्ही भरू शकता, आणि नंतर त्याचा रियूज होतो. नाहीतर असं कोण म्हणेल की हे मीठ जे आहे ते आता वेस्ट जाईल, टाकून द्यावं लागेल, तर हे मीठ आहे ते आपण त्याचा रियूज करू शकतो. आणि हे आपण ना शेंगदाणे जे आहेत ते प्रवासासोबत, जसं की मी सांगितलं, कधी आपण बाहेर गेलो तर आपण सोबत प्रवासासोबत वगैरे ठेवू शकतो आपण हे खाण्यासाठी. घरी पण असं पाऊस वगैरे पडला बाबा, काही खाण्याची इच्छा झाली तर आपण हे खाऊ शकतो घरच्या घरी करून. साधी आणि सोपी रेसिपी आहे ही. आता आपले हे शेंगदाणे जे आहेत ते बनलेले आहेत, आणि आपण गॅस बंद करूया आता. आणि हे शेंगदाणे जे आहेत ते आपण आता ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये चाळून घेऊया. हे ओतून घेऊ, आणि आपण असं हे चाळायचं आहे, आणि ह्याच्यातलं मीठ जे आहे ते मग असं खाली पडतं, आणि शेंगदाणे आहेत ते आपले ह्याच्यामध्ये राहतात. एक्स्ट्राचं मीठ आहे ते आपण ह्याच्यामध्ये करून घेतलेलं आहे, आणि नंतर आपण एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवणार आहे मीठ. आणि शेंगदाणे हे थंड झाले की ते पण एअरटाईट डब्यामध्ये आपण भरून ठेवायचे आहेत. आणि पाहू शकता बघा कसे झालेले आहेत ते, अगदी भट्टीसारखे झालेले आहेत. आणि एकदा नक्की करून बघा, आवडतील सर्वांना. पाहू शकता फ्रेंड्स आपले शेंगदाणे जे आहेत ते रेडी झालेले आहेत, आणि मी इथे थंड करायला ठेवलेलं आहे. थोडे थंड होईपर्यंत हे असेच ठेवायचे आहेत, आणि नंतर भरून ठेवायचे एअरटाईट डब्यामध्ये. आणि कशी वाटली ही माझी कुरकुरीत असे शेंगदाणे, मसाला शेंगदाणे, खारे शेंगदाणे, काही आपण नाव देऊ शकतो. आणि सो पुन्हा एकदा आठवण करून देईन मी तुम्हाला की माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला प्लीज फ्रेंड्स विसरू नका. सो पुन्हा एकदा भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत. बाय.